काँग्रेस रोडच्या काँक्रीटीकरणासाठी तब्बल सहा महिने हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता पण इतका अवधी हा रस्ता बंद ठेवून देखील स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत राबविण्यात येणारी विकासकामे अर्धवट आहेत जलवाहिनी व विविध वाहिन्या घालण्यासाठी रस्त्याशेजारी खोदाई करण्यात आल्याने रहिवाशांसह वाहनधारकांच्या अडचणीत भर पडली आहे रस्त्याची उंची वाढवण्यात आल्याने वाहने एजा करण्यात अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळे काँग्रेस रोडवरील विघ्नांची मालिका कधी संपणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे सदर काम करून तीन महिने होत आले पण अद्यापही अपूर्ण आहे रस्त्याच्या शेजारी मातीची ढिगारे आणि जलवाहिन्या टाकण्यात आल्याने वाहनधारकांना अडथळा निर्माण होत आहे घराच्या चौकटीसमोर चर खोदण्यात आली असल्याने दरवाजा उघडताच खड्ड्यांचा अडथळा येतो काही वेळा लक्षात नसताना घरातून बाहेर निघाल्यास थेट खड्ड्यात पडण्याची वेळ नागरिकांवर आली आहे रेल्वे मार्गाच्या बाजूने असलेल्या रस्त्याशेजारी गटारीवरील चेंबरवर झाकणे घालण्यात आली नाहीत ठिकठिकाणी लोखंडी सळ्या उघड्यावर सोडण्यात आल्याने पादचाऱ्यांना जीव घेणे बनले आहे स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यावधीची विकासकामे शहरात राबवण्यात येत आहेत पण सदर विकासकामे अतिशय कुर्मगतीने करण्यात येत असल्याने निकृष्ट दर्जाची होत असल्याचे निदर्शनास येऊ लागले काँग्रेस रोडच्या कामाचा दर्जा तपासण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आयकॉनवर क्लिक करा